आज मला जाणीव आहे प्रचंड पाऊस झाला, या पावसामुळे नुकसान खूप झालं। सत्तारबाईंना मगाशी बोललो, आता आचारसंहितेच्या मर्यादा काय आहेत मला जाणीव आहे, परंतु पीकच शिल्लक नाही, कुठेही पिकाचा पत्ता नाही आहे, त्यामुळे पैसेवारी 50% वर यायचा प्रश्नच उद्भवत नाही, हे मी स्पष्ट यांना सांगितलेलं आहे। प्रश्न असा आहे की वाट लोक म्हणतात की साहेब पेपरला बातम्या मध्यंतरी पाहिल्या, त्या बातम्या कदाचित पाऊस पडण्याच्या अगोदरची हा विषय असावा असा माझा अंदाज आहे, परंतु सत्तारबाई राज्यमंत्री तर एवढं सांगायचंय मला की हा विषय आपण आचारसंहिता जी काही लक्षात घेऊन योग्य पद्धतीने हा प्रश्न हाताळला पाहिजे, आणि जी काही वास्तव आहे, जेवढं महाराष्ट्र आपला नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस एवढा झाला की तिप्पट पाऊस म्हणजे सरासरीच्या 3 पट पाऊस झाला, पाऊस जास्त झाला, पिकं गेली, सोयाबीन गेलं, कपाशी गेली, तूर गेलं, शेती नष्ट झाली, पायाभूत सुविधा नष्ट झाल्या, पुलं कोलमडली, पुलावर पाणी गेलं, माणसं वाहून गेली, जीवितहानी झाली, पण मित्र मला सांगितलं पाहिजे आपलं सरकार फक्त बघायची भूमिका घेत नाही, सरकारने पैसे द्यायला आरंभ केलेला आहे आणि सगळ्या माणसाचे अश्रू आम्ही पुसल्याशिवाय राहणार नाही, प्रत्येकाला वाटेल की सरकारचा हातभार लागला ह्याच्यामध्ये, हे मी तुम्हाला 100% सांगतो। उद्या येऊन काय बोंबलतील काय त्यांना बोलायचं बोलू द्या, यांना काही द्यायचं काहीच नाही, यांना द्यायचं यांना काहीच नाही आहे, उद्या येऊन फक्त एवढंच म्हणणार की अशोक चव्हाण खोटं बोलले, नाही असं बोलले तसं बोलले, आमची भूमिका सरकार आपलं आहे, देणारे आपले मुख्यमंत्री आहे, देणारं आपलं सरकार आहे, आपलं सरकार देत असताना यांच्याकडून काय मिळणार आम्हाला, हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे पीक विमा हा पंतप्रधानांच्या नावाने पीक विमा आहे, पंतप्रधान पीक विमा योजना आहे, आम्ही सातत्याने त्याला सांगतोय या पीक विम्याची कार्यपद्धती चुकीची आहे। मीच म्हणत नाही, देशातल्या 4 राज्यांनी सांगितलं आम्हाला ही विमा पद्धतच मान्य नाही आणि काढून घेतलं, आणि त्यामध्ये कुठलं राज्य आहे, गुजरात राज्य आहे की ज्यांनी सांगितलं की पंतप्रधान पीक विमा योजना आम्हाला नको। विचार करा, ही योजना सदोष आहे, शेतकऱ्याला वेळेवर पैसे, मी सांगितलं परवा, म्हटलं आम्हाला झगडावं लागेल ती वेळ आम्हाला येऊ देऊ नका, आणि शेतकऱ्याला लागू असलेला पीक विमा हा संपूर्णपणे त्याला या कठीण प्रसंगाला जर मिळू शकला नाही तर मग केव्हा मिळणार, मग हा काही कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे, हा कुठल्या सरकारचाही विषय नाही आहे, पण हा निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये या पीक विमा कंपन्या ज्या काही राज्यामध्ये कार्यरत आहेत त्यांना या गोष्टी कराव्याच लागतील, केलंच पाहिजे, आणि करत नसतील आमचं सरकार त्यांना करायला भाग पडेल, की मी या ठिकाणी मुद्दा